मेरा नाम है वैशाली पाल। मीडिया प्लस के आज के बुलेटिन में आप सभी का स्वागत है। तो चलिए देखते हैं आज की कुछ ताजा खबरें। श्री जनरल क्लिनिक व डे केयर सेंटर मार्फत नेहमीच मोफत तपासण्या कॅम्पचे आयोजन करण्यात येते। या कॅम्पचा मोठ्या प्रमाणात रुग्ण लाभ घेत असतात। डोळे तपासणी, रक्त तपासणी, हृदयरोग तपासणी यासारखे कॅम्प आयोजित केले जाते, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो। 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त श्री जनरल क्लिनिक व डे केअर सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर अनिल पाटील यांच्या माध्यमातून मूळव्याध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। ऑपरेशनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना माफक दरात सर्जरी करून दिली जाते। या आजाराबाबत डॉक्टर अनिल पाटील यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर अनिल पाटील, श्री जनरल क्लिनिक आणि डे केअर सेंटर याचा डायरेक्टर। आमच्याकडे श्री जनरल क्लिनिक आणि डे केअर सेंटर मार्फत विविध दिवसांमध्ये अनेक शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत। सदर शिबिरामध्ये जसं की डोळे तपासणी शिबिर असतील किंवा लिव्हर तपासणी शिबिर असेल किंवा रक्त तपासणी शिबिर असेल, असे अनेक शिबिरं नेहमी आयोजित करण्यात येत आहेत। आता 1 मे 2022 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त एक आगळा वेगळा शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण मूळ व्याध आजार जे आहेत त्याच्याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून औषधं आणि जे काही सर्जिकल पेशंट्स निघतील त्यांनाही माफक दरामध्ये सर्जरी करून देणार आहोत। मुळात असं बघण्यात आलेलं आहे की गुदमार्गशी संबंधित हे जे आजार आहेत ह्याबद्दल समाजामध्ये एक थोडंसं काय म्हणू शकतो आपण, एक संकोच आहे, जेणेकरून डॉक्टरांकडे आल्यानंतर पेशंट सहजासहजी आपल्या ह्या जे आजार आहे त्याच्याबद्दल व्यक्त होत नाही आणि हे आजार नंतर मुळात वाढत जातात आणि जेव्हा हे पूर्ण कॉम्प्लिकेटेड होतात, जसं की गुदमार्गामध्ये कोंब तयार होऊन त्याची मग सूजन वाढत जाते, त्यानंतर त्यातून रक्तस्राव वगैरे व्हायला लागतो आणि त्याच्यानंतर मग कुठेतर पेशंट आमच्याकडे येतो, तोपर्यंत आजार खूप वाढलेला असतो आणि सर्जिकल प्रोसेस केल्याशिवाय त्याच्यामध्ये पर्याय उरत नाही। मूळ व्याध आजाराबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की आहार जे आपण घेतो, मुळातच आयुर्वेदात सांगितलं आहे की आहार आणि विहार जे आपण घेतो तेच आपले जे आजार आहेत त्याचे मूळ कारण असतात। आहारामध्ये आता आपण बघायला गेलो तर आजकाल जे जंक फूड घेतलं जातं किंवा आहार घेण्याची जी वेळ आहे ते चुकीची असते आणि विहारामध्ये बघायला गेलं तर बैठे काम करणारे जे लोक आहेत, जे ड्रायव्हर्स आहेत किंवा जे जास्त प्रवास करतात वगैरे अशा मंडळीने हे आजार जास्त होऊ शकतात। आणि जंक फूड आणि इतर खाण्यामुळे कसं असतं की जे आपली पचनशक्ती आहे ती पचनशक्ती कमी होऊन जाते आणि ज्याला आपण जठराग्नी म्हणतो आयुर्वेदामध्ये, आणि ही पचनशक्ती कमी झाल्यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आणि अन्नाचा सार भाग आणि किट्ट भाग हा वेगळा होत नाही, त्याच्यामुळे मलावरोध असेल किंवा अजून इतर काही गुदमार्गातले जे आजार असतील हे उद्भवतात। ह्याच्यामध्ये आता जर बघायला गेलो मूळ व्याधी आजारामध्ये तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे जसं की पाइल्स, फिशर, फिस्टुला, पिलोनायडल सायनेस असे अनेक आजार आहेत, परंतु हे आजार कसं आहे आपल्या दृष्टिक्षेपात येत नाहीत। मनुष्य हे गुदमार्गाच्या ठिकाणी आपलं स्वतःहून नाही बघू शकत किंवा हे कसं झाकले गेलेल्या भागामध्ये असल्यामुळे इतर घरातली मंडळीही त्यांना हे ते सांगत नाहीत। म्हणून जेव्हा आमच्याकडे रुग्ण येतो तेव्हा आम्ही आवर्जून त्यांना ह्या प्रश्न विचारतो की आपणास मलावरोध आहे का, आपणास संडासाच्या ठिकाणी सूज आहे का वगैरे, तेव्हा एक एक प्रश्न विचारल्यानंतर हळूहळू पेशंट्स व्यक्त व्हायला चालू होतात आणि मग निदर्शनास येतं की हे आजार किती प्रमाणामध्ये सोसायटीमध्ये आहे। लोकांना मला हेच सांगायचं आहे की आजकाल जे मोठमोठे आजार, जसं आपण कॅन्सर वगैरे म्हणतो, गर्भाशयाचं कॅन्सर जरी जास्त प्रमाणामध्ये असेल तरी त्याच्यानंतर दुसरा नंबर जो लागतो तो गुदमार्गांचा कॅन्सरचा लागतो। म्हणून गुदमार्ग जे आहे हे आपल्या शरीरातला एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्याबद्दल निगा राखणं हे आपलं परम कर्तव्य आहे। म्हणून श्री जनरल क्लिनिक आणि डे केअर सेंटर मार्फत दिनांक 1, 2 आणि 3 मे 2022 रोजी हे एनोरेक्टल कॅम्प
मूलव्याधी आजार तपासणी शिबिर इथे आम्ही आयोजित केलेलं आहे। तर कल्याण डोंबिवली इथे सर्व नागरिकांनी ज्यांना शिबिरांची आवश्यकता वाटत आहे त्यांनी या शिबिराला अवश्य भेट द्यावं आणि त्याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। बरं, आता तुम्ही एक सांगा की ऑपरेशन करून हा जो रोग आहे तो पूर्णपणे बरा होतो का? निश्चित हा पूर्णपणे बरा होतो। आणि ऑपरेशन जे आता अनेक सुविधा उपलब्ध आहेत, जसे आम्ही आयुर्वेदामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने फिस्टुलाचे वगैरे सर्जरीज करतो, त्याच्यानंतर पायांसाठी स्क्लेरोथेरपीचे इंजेक्शन्स आहेत, त्यानंतर लेझर थेरपी आता खूप प्रचलित आहे लोकांमध्ये, लेझरद्वारे जे सर्जरी केले जातात त्याच्यामध्ये त्याला आपण मिनिमल एसेसिव्ह सर्जरीज म्हणतो, त्याच्यामध्ये एक थेंब रक्त न पडता आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये स्टे सुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं नाहीये, किंवा कामावर जाण्यासाठी नंतर आपल्याला जास्त आराम करण्याचीही गरज नाहीये, अगदी एक किंवा दोन दिवसाची सुट्टी जे असते ते पुरे होते। आणि सांगायचं म्हणजे हे तुम्ही जे विचारला की आजार परत उद्भवतात का, तर जसं मी आता सांगितलं की आपण जे आहार विहार करतो त्याच्यावरती हे आजाराची उत्पत्ती जी आहे ते अवलंबून असते। ज्या पद्धतीने एकदा सर्जरी झाल्यानंतर डॉक्टरांनी जे आपल्याला पथ्य सुचवलेले असतात त्या पद्धतीने आपण जेवण एक ट्रीटमेंट म्हणून जर घेत राहिलो आयुष्यभर, तर हे आजार आपल्याला आयुष्यामध्ये परत कधीच उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही। ये मलम दे रहे हैं, ये मलम दिन में दो बार इस्तेमाल करने का है, ठीक है, नस की जगह पे अच्छी तरह से, और पकड़ लीजिए इसको, इसमें से जो गोलियाँ दे रहे हैं वो गोलियाँ भी जो है इसमें से ये दो दो गोली दिन में दो बार खाने की, दो और जैसा बताया वैसा गर्म पानी में बैठने का है, जितना आप गर्म पानी में बैठेंगे उतना गर्म पानी में उसका आपको अच्छा फायदा होगा, ठीक है। जाइए बाहर जाकर के सिस्टर के पास में से ठीक से समझ लीजिए दवाई, और जैसे बताया वैसे इस्तेमाल करिए, और फिर बाद में 7 दिन के बाद आके मुझे दिखाइए। गर्म पानी में इसी कैसे गर्म पानी लेने का है एक इसके भांडे के अंदर, और गुदा मार को सेक लगे ऐसा उसके अंदर में बैठने का, जितना मतलब बैठोगे उतना उस जगह को गर्म सेक लगेगा, उतना सूजन वगैरह और ये सब कम होएगा, ठीक है। और ये मलम लगाने के उससे बाद में तो दर्द कम हो जाएगा, बराबर, समझ गए। ये थी आज के कुछ बुलेटिन की ताजा खबरें, ऐसी ही ताजा खबरों के लिए हमारे साथ बने रहें, तब तक के लिए नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।